राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने विविध पारितोषिकांची घोषणा पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आहे। राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट गुरव समाज संस्था कार्यकर्ता सर्वोत्कृष्ट विद्यार्थी अशी तीन पारितोषिक राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे महासचिव मल्लिकार्जुन गुरव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले। या पारितोषिकांचं वितरण रविवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मृती मंदिर इथं होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। ज्या ह्या चालू वर्षात उत्कृष्ट ही संस्था आजपर्यंत काम केलेली आहे, म्हणजे पहिल्यांदाच आम्ही हे पारितोषिक वितरण समारंभ करतो किंवा पारितोषिक जाहीर करता केलेला होतो, तर पहिला पारितोषिक आम्ही एका संस्थेला देत आहोत जे 3 एप्रिल 1960 पासून रजिस्टर झालेली संस्था आहे। राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तिन्ही राज्याचं मिळून एक संघटना त्यावेळी स्थापन झाली आणि त्या संघटनेचे आज वसतिगृह आहे, कार्यालय आहे। आपण विद्यार्थ्यांसाठी सर्व सुखसोयी केली जाते, विद्यार्थ्यांसाठी गरीब भटकर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा व्यवस्था केली जाते, काय आर्थिक मदत वगैरे केली जाते किंवा काही मुलं दत्तक घेतली जातात। अशा संस्थेला, म्हणजे 1960 पासून कार्यरत असलेल्या संस्थेला आम्ही पहिला पारितोषिक यावर्षी जाहीर केलेलं आहोत। आणि दुसरा एक कोल्हापूरचे एक कार्यकर्ते आहेत जे जवळजवळ 45 वर्ष झालं तळागाळातल्या समाजामध्ये गुरव समाज आणि इतर सुद्धा साखर कारखान्याच्या वगैरे कामगारांमध्ये आणि हे स्वच्छता वगैरे करणारे ह्या कामगारांमध्ये त्यांचे कार्य फार मोठं काम आहे, अतिशय ह्याच्या लेवलने काम करणार, त्याच्या लेवलने काम करणारे कार्यकर्ता त्याची दुसरं म्हणजे उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून त्याची आम्ही निवड केलेली आहे। या पत्रकार परिषदेस चंद्रकांत गुरव, काशीनाथ मेलगिरी, यशवंत ढेपे, शशिकांत जिड्डीमणी आदींची उपस्थिती होती।